हॅलो अँड वेलकम टू अन्नपूर्णा फूड रेसिपीज अँड व्लॉग्स। तर आज आपण बाप्पांसाठी बनवणार आहोत खूप स्पेशल अशी रेसिपी, आणि ती आहे कोकोनट केसर लाडू। तर सर्वात अगोदर आपल्याला पॅनमध्ये टाकायचं आहे तूप। तर इथे मी 1 टेबलस्पून तूप घेतलेलं आहे, हे आपण पॅनमध्ये टाकून घेऊया। तर तूप गरम झालेलं आहे, आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डेसिकेटेड कोकोनट। तर इथे मी 2 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे, हे आपल्याला इझिली मार्केटमध्ये मिळून जातं। तर आपण हे यामध्ये टाकून घेऊया, आणि आता आपल्याला हे व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे, आणि हे जे डेसिकेटेड कोकोनट आहे ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे जोपर्यंत याला हलकासा ब्राऊन कलर येत नाही। तर मीडियम फ्लेमवर मी याला व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायची आहे मिल्क पावडर। तर इथे मी 1/2 कप हाफ कप म्हणजेच एवढी मिल्क पावडर घेतलेली आहे। तर हे सर्व जे मेजरमेंट्स आहेत ते मी मेजरमेंट कपने घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे मेजरमेंट कप नसतील तर तुम्ही कुठलीही एक वाटी मापासाठी फिक्स करू शकतात। आता आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया। आता त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे 1 कप दूध। तर आता दूध टाकल्यानंतर सुद्धा आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यामध्ये आपण मिल्क पावडर टाकलेली आहे, तर आपल्याला हे व्यवस्थित एकत्र करायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत। आणि फ्लेम जी आहे ती लो किंवा मीडियमच ठेवायची आहे, खूप हाय फ्लेमवर आपल्याला हे तयार करायचं नाही आहे। आता आपण हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे केसर आणि दूध। तर दुधामध्ये मी 15 ते 20 मिनिटांपूर्वी केसर टाकून ठेवलेलं होतं, आता ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊया। जर तुम्हाला केसर नसेल टाकायचं तर तरीसुद्धा चालेल, तुम्ही प्लेन लाडू केले याचे तरीसुद्धा चालेल। आता आपण हे व्यवस्थित एकत्र करून घेऊया। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला ॲड करायची आहे इलायची पावडर आणि साखर। तर साखर तुम्ही चवीप्रमाणे घेऊ शकतात, इथे मी 1/2 कप साखर घेतलेली आहे। आणि आता आपण हे सर्व पुन्हा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे, आणि जोपर्यंत सारण व्यवस्थित थोडं ड्राय होत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून मीडियम फ्लेमवर होऊ द्यायचं आहे। तर आता मी फ्लेम मीडियम करते आणि हे सर्व व्यवस्थित एकत्र करून सतत मिक्स करत ठेवायचं आहे। साखर आपण पूर्णपणे मेल्ट करून घेऊया। आपण बघू शकतात जे केसर टाकलेलं आहे त्याच्यामुळे याला खूप सुंदर असा कलर देखील आलेला आहे। तर आता साखर मेल्ट झालेली आहे, आता आपल्याला हे सतत मिक्स करत राहायचं आहे जोपर्यंत हे पूर्ण सारण पॅनला सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर आपलं आता हे लाडूचं जे सारण आहे ते तयार झालेलं आहे। आता हे आपण बघू शकतात पूर्णपणे सेपरेट होत आहे पॅनपासून। तर आता हे रेडी झालेलं आहे, आता मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते आणि हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे, त्यानंतर आपण याचे लाडू तयार करून घेऊया। तर सारण आपलं थंड झालेलं आहे व्यवस्थित, आता आपण याचे लाडू तयार करून घेऊया। तुम्हाला आवडतील त्या साईजमध्ये तुम्ही याचे छोटे किंवा थोडे मोठे साईजचे लाडू केले तरी देखील चालेल, खूप झटपट असे हे लाडू तयार होतात। तर आता इथे एका बाजूला मी घेतलेलं आहे डेसिकेटेड कोकोनट, तर यामध्ये आपल्याला हे थोडंसं कोट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। तर अशाच प्रकारे मी इतरही जे लाडू आहेत ते तयार करून घेते। तर अशा प्रकारे तयार झालेलं आहे आपले कोकोनट केसर लाडू। तर तुम्ही या गणेश उत्सवामध्ये माझी ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली। धन्यवाद।